यो समदा प्रकार करून येणं बघितला आणि तिला वाटलं ही बाहेरची बाद आहे म्हणून. करुणालाही चांगली बाई आहे, बरेच वर्षापासून ती आमचा वाडा सांभाळते, लेकरांवर बी लई जीव आहे तिचा. एकट पोर आम्ही कमवलं स्वत, पर संग्राम रावासने काही होऊ नये हे तिच म्हणणं आम्हासनी पटलं. म्हणून तिच्याच ओळखीच्या एका गुरुजींची आम्ही मदत घेतली. त्या गुरुजींच्या सांगण्यावरून मोहनचे समधी फोटो, त्याच्या वस्तू आम्ही लपवून ठेवल्या. संग्रामरावांनी त्या वाड्यापासून तिथल्या आठवणीपासून त्यांनी दूर न्याया सांगितलं. नवसाची पूजा तर झालीच नाही, हवन नाही, काही नाही. गुरुजींच्या म्हणण्यानुसार शुभ घडी टळून गेलती, घरात एक मृत्यू झालता. देवीला अर्पण करायची काकणांमधलं एक काकण बी हरवलं होत. तेव्हा गुरुजींनी ते एक काकण आणि मोहन याचे फोटो समधे एका पेटीत बंद करून दिले आणि एक गंडा मंत्रून दिला. तो मंत्रलेला गंडा त्या पेटीला बांधला. पुन्हा आम्ही कधी बी त्या वाड्यावर गेलो नाही आणि मुलांना बी पाठवलं नाही आम्ही. आणि गुरुजींनी सांगितलं की पेटीत तडून ठेवा, कधी बी उघडू नका. ती पेटी तू उघडलीस तुझ्या मुळात आलं हे शब्द. इतकी वर्ष काढून टाकलेली ही आठवणीची भूत तुमच्यामुळे संग्रामरावांच्या डोक्यावर नाचायला लागली. अरे काय गरज होती तुम्हाला ती पेटी काढायची. पेटी काढली ती काढली, पर गंडा बी सोडला. संग्रामराव असणी काही झालं ना तर आम्ही तुम्हाला कधी बी माफ करणार नाही, लक्षात ठेवा. संग्राम, त्यावेळीही मी असायला हवं होतं तुमच्या सोबत. तुमचं दुःख वाटून घेतलं असतं मी. मामनजींनी, आऊसाहेबांनी तुमचं वय लक्षात न घेता तुम्हाला केलेली शिक्षा स्वतःवर घेतली असती. खरंच संग्राम, जे काही घडलं ते अजाणतेपणे घडलं तुमच्या हातनं, पण तुम्ही त्यासाठी स्वतःला जबाबदार मानत आला, मनातल्या मनात खचून गेला. पण आता मी आहे ना तुमच्या सोबत, आता आणखी नाही खचू देणार मी तुम्हाला. या दुःखातन मी तुम्हाला बाहेर काढीन आणि ते कसं करायचं हे माहित आहे मला. मामनजी, मला खरंच वाटतंय संग्रामना सायकॅट्रिस्टची गरज आहे. म्हणजे आपण एखाद्या मानसोपचार तज्ज्ञाची मदत घ्यायला. काय बोलायलीस तू? अग, ज्यानं तुझ्यावर एवढं जीवापाड प्रेम केलं, ज्यानं तुला फुलासारखं जपलं, त्यालाच तू फुलं ठरवायला निघाली? नाही आहो साहेब. नाही तर काय, आवडो असं फिरलंय तुमचं आणि तुम्ही संग्रह फुलट ठरवताय. नाही सासूबाई,
मी संग्रामना वेड नाही ठरवते. मला फक्त एवढंच म्हणायचंय की संग्रामना हा जो काय त्रास होतोय ना तो त्यांच्या मनात असलेल्या अपराधीपणाच्या भावनेमुळे होतोय आणि त्यांचंच मन खातंय त्यांना. मामनजी तुम्हीच सांगितलं होतं ना त्यावेळी संग्रामचं वय त्यांची मनस्थिती कसलाही विचार न करता तुम्ही त्यांना शिक्षा दिली होती. कदाचित त्यांच्या मनातही असंच बसलं असेल की सगळेच आपल्याला शिक्षा करताय म्हणजे आपण खूप मोठा गुन्हा केलाय, आपण खून केलाय, आपण खूप वाईट आहोत आणि त्यांच्या मनाला लागलेली हीच टोचणी आपण दूर करायला हवी. इतके वर्ष कुठे गेली होती ती टोचणी? त्यांच्या हातून ज्यावेळी हा गुन्हा घडला त्या वयात ठाऊक असत का लहान मुलांना गुन्हा काय, अपराध काय, खून काय? पण तरीही मामाजी त्यांची बाजू समजूनही न घेता तुम्ही त्यांना शिक्षा केलीच ना. कदाचित म्हणूनच त्यांची झोप उडाली असेल, त्यांना सगळीकडे मोहन दिसू लागलं असेल आणि हे सगळं बघून तुम्ही तो विषयच बंद करून टाकला. एवढंच काय मामाजी तुम्ही संग्रामना त्या वाड्याकडे फिरकू सुद्धा दिलं नाही. मान्य आहे ना, त्यावेळी आमच्या हातून आतताईपणा झाला, काय करणार, परिस्थिती तशी होती. पण इतक्या वर्षानंतर हे खूळ कुठून आलं? इतकी वर्ष कुठं होता तो त्यांच्या आतला अपराधीपणा कुठं होता? तो त्यांच्या मनातच होता मामाजी, फक्त त्याच्यावर विस्मृतीची धूळ बसली होती. या सगळ्या आठवणी त्यांच्या मनातल्या कुठल्या तरी कोपऱ्यात दडलेल्या होत्या आणि जेव्हा ते वाड्यावर गेले तेव्हा त्या सगळ्या आठवणी पुन्हा जागे झाले. ए बया, अक्कल पाजू नको जास्त. आधी सागवपणाने मंत्र्याला गड्डा सोडला आणि बांधून ठेवलेलं संकट त्याला मोकळं रान दिलं. हा हे काय बी नाही आऊ साहेब, तुम्ही गुरुजीशी फोन करून बोलवून घ्या, आता तेच काय काय उपाय सांगतील. मामाजी मला अजूनही वाटतंय आपण एकदा संग्रामना चांगल्या सायकॅट्रिस्टना दाखवूया, त्यांना खरंच खूप गरज आहे त्याची. बस सुन बाई, जितकी काळजी तुम्हाच नाही संग्रामरावांची आहे त्याच्यापेक्षा जास्त आम्हाला त्यांची काळजी आहे. आई वडील आहोत आम्ही त्यांचे, त्यांचं चांगलं वाईट आम्हाला चांगलं कळत, त्याच्यात तुम्ही जास्त नाक खुपसू नका, तुमच्यासाठी बरं पडत. फोन कर. हॅलो करुणे, आत्ताच्या आत्ता गुरुजी निरोप फाड, त्यांना म्हणो इकडे बोलवले. वय हे घ्या आऊसाहेब, मंत्रालयाला गंडा त्यांच्या डाव्या दंडावर बांधा. जगदंब जगदंब.
जगदंब 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 संग्राम का आता तुम्ही काय भी काळजी करू नका दीर्घास्त राहा तुमच्यावरची संधी आहिडा पिडा दूर झाली आहे बघा आराम करा संग्राम राव संग्राम
संग्राम कुठे गेले असतील? संग्राम संग्राम विद्या की हड़दंड दात घासलीस का? रात्रीची दार उतरली ना सर, चहा कशाला पितो? दारू पी ना, त्याला आणून दे दारू। चपटी चालेल का? चपटी मामणजी, सासूबाई तुम्ही संग्रामना बघितलंय कुठे? अहो अजून खाली आले नाहीत ते। काय? मी त्यांना घरभर शोधले, कुठेच नाही दिसले ते मला। आम्हाला भी दिसले नाही खोली भाई, आम्ही तर पाठ तुटलो। अरे देवा, मग कुठे गेले असतील संग्रामराव? ए अर्धण जी अब सर। अरे बसला काय, जा शोध त्याला। वय वय मामंजी, मी कच्ची कडे बघून येते। गेलं कुठे म्हणायचंय? अरे देवा, तिथं मी गेले असतील तिथं सुखरूप ठेव रे बाबा। आय लागले माग काय माहिती त्यांच्या। हो काय हरवलेत काय? हा का अदृश्य झालेत जिकडे कुठं? आकाशात बी सुखरूप असून काहीतरी काय बोलताय? आम्ही बाहेर संधीकडे गुडकलं, पर संग्रामराव कुठे नाही गावलं। बस है।